दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा आपण पाहताय संध्या लाईव्ह. लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथ यात्रेला हनुमान जयंतीपासून सुरुवात झाली. यानिमित्ताने गावामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या यात्रेनिमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असल्याची माहिती श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर आणि सचिव ज्ञानेश्वर काळभोर यांनी दिली आहे. गेली 2 वर्ष कोरोनाच्या महामारीने सर्व प्रकारचे उत्सव आणि सण साजरे करण्यास बंदी घालण्यात आली होती. आता कोरोनाचा विळखा कमी झाला असून सर्व व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात झाली. सरकारने सर्व निर्बंध हटवले असून यात्रा आणि उत्सव साजरे करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे लोणी काळभोर येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. सकाळी ग्रामस्थांनी देवाला नैवेद्य दाखवला. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथील आखाड्यातील लाखो रुपयांच्या कुस्त्या येथील कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच भारतातील नामवंत पैलवान येत असतात. हनुमान जयंतीच्या दिवशी अंबरनाथाची महापूजा 4:15 केली. जुन्या अंबरनाथ मंदिरापासून पालखी सोहळा सुरू होऊन त्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रात्री 10:00 सुरू होईल. रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी 4:00 अंबरनाथ आणि जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. दुपारी 4:00 कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात येतो. यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे येथील आखाड्यातील लाखो रुपयांच्या कुस्त्या येथील कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्रातील तसेच भारतातील नामवंत पैलवान येतात. येथील कुस्त्यांचा आखाडा कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. या आखाड्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्या होतात. विजेत्यांना लाखो रुपये रोख बक्षीस म्हणून दिली जातात. सोमवार दिनांक 18 एप्रिल रोजी रात्री 10:00 वरात काढण्यात येणार आहे. 18 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 ते 3 या वेळेमध्ये मारुती मंदिराजवळ 4 ते 6 या वेळेमध्ये जुन्या अंबरनाथ मंदिराजवळ संत एकनाथांची भराड कथा सादर होणार आहे. या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहामध्ये काकड आरती, मानाचे श्लोक, शिवलीलामृत, रामायण ग्रंथाचे पारायण, भजन, नामांकित वक्त्यांची प्रवचने आणि कीर्तन, हरिपाठ, हरिजागर, चौघडा, महिला भजन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यावेळी हवेली तालुका शिवसेना प्रमुख प्रशांत काळभोर, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, माजी सरपंच राजाराम काळभोर, ग्रामपंचायत सदस्य राहुल काळभोर, भरत काळभोर, नागेश काळभोर, माजी सदस्य अमित सोनवणे, पैलवान महेश काळभोर, संतोष भोसले, अमोल काळभोर, गोपीनाथ जाधव आदीजण उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी शिदादान मोठ्या प्रमाणावर केले आहे. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी सचिन सुंबे, लोणी काळभोर. आपण पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह.